माली चैनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आणि आज आहे शनी जयंती, तर आज प्रयत्न असणार आहे माझे की शनी मंदिरात जाण्याचे। आणि आज मी वर्कआउटला पण नाही गेली, ऍक्च्युली रात्री खूप लेट झालं होतं, झोपायला 12 वाजून गेले होते। आणि मला सकाळी मी उठली, मला रोज सवय असल्यामुळे मला 6 जाग आली, परंतु खूप बॉडी पेन करत होती। आणि म्हटलं, प्रतीक नेहमीच सांगतो की एक दिवस ब्रेक घ्यायला पाहिजे, एक दिवस ब्रेक घ्यायला पाहिजे, म्हणून मग मी आज ब्रेक घेतला। आज काय मी वर्कआउटला गेली नाही, मी नाही गेली तर तोही नाही गेला। आणि मी 8 झोपून राहिली आणि उठल्यानंतर मला जे रोज व्हॉट्सअप येतात ते मी बघत असते एकदा ना, फ्रेश वगैरे झाल्यानंतर। तर मग बघितलं तर तेव्हा मला कळालं की आज शनी जयंती आहे। तर प्रशांतजींना सांगितलं मी की आज शनी जयंती, म्हटलं तर आपण आज जाऊ म्हटलं एखाद्या मंदिरामध्ये, तर तेही बोलले हो जाऊ। तर बघू आता 9 वाजून गेले, पण स्वरा आणि आरुत्या पण खूप लेट झोपतात, तर लेट झोपतात मग त्या पण लेटच झोपतात, त्या पण अजून उठल्या नाहीये। आणि घरामध्ये छोट्या मुली आवाज होतो, डिस्टर्ब होतो, म्हणून मग करीना रात्रीची अभ्यास करते। तर तिच्या पप्पांनी मला सांगितलं की 4 ती अभ्यास करत होती, तर 4 ती झोपली आहे। आता मी काय तिला उठवणार नाही, बघू ती जेव्हा उठेल तेव्हाच उठेल, कारण 4 तिने अभ्यास केला आहे। मी आता आंघोळ वगैरे झाली आहे माझी करून, आता मी देवाची पूजा वगैरे करते। आज शनी जयंती आहे, मग मी ब्रेकफास्टला शिराज बनवला, गुळाचा शिरा बनवला आहे। म्हटलं देवालाही नैवेद्य दाखवणं होईल, तर गुळाची लापशी म्हटलं जातं याला। तर माझ्याकडे तर काही शनिदेवाचा फोटो नव्हता, त्यामुळे मग मी लॅपटॉपच्या स्क्रीनवर शनिदेवाचा फोटो लावला आणि तिथेच पूजा केली। आणि आरती पण मी यूट्यूबवर लावली होती शनिदेवाची, मला काय येत नाही आरती शनिदेवाची तरी। आणि मग प्रसाद वगैरे दाखवला आणि रोजची जी आपली देवांची पूजा असते ती पण माझी इथे करून झाली। पूजा केली की खूप प्रसन्न वाटतं। आणि इथे स्वराबाई छान छान आंघोळ करून मस्त तयार झालेली आहे। ड्रेस छान आहे तुझा, कोणे घेतलाय ड्रेस? बिलात्याने घेतलेला आहे। कधी घेतला? दिवाळीत। हो का? आणि मी तुला लास्ट टाइम जो ड्रेस घेतला होता तू आणला नाही का बरोबर? आता हे क्लिप छान आहे का तुझ्या? खूप छान वाटतात। कुठून आणलाय? मम्मीने आणलाय का? मम्मीने आणलाय, छान वाटताय त्या, मस्त वाटताय। आणि स्वराची मस्त आंघोळ झाली आणि स्वराला छान असं नटायला थटायला आवडतं, आत्यांवर गेली असंच म्हणावं लागेल। आणि 1-2 ताईंनी कमेंट केला की ही तुमच्या लहान बहिणीसारखी आहे, तर हो ही मरीशी तिच्या सारखी वाटती। मी स्वराला सांगितल्यावर स्वरा बोलली की खूप जण असं म्हणतात की ती त्या बिला आत्या सारखी असं। आणि आरुची चालली आहे आता आंघोळ, आम्ही दोघं बसलोय, आरुची वाट बघतोय। त्यांना शॉवरने आंघोळ करायला मजा वाटते, म्हणून त्या एकदा बाथरूम मध्ये गेल्या की 1-1 तास निघायचं नाव घेत नाही। तुला आवडतो शिरा? तुम्ही गुळाचा करता की साखरीचा करता का दोन्ही करत असेल बहुतेक? का तुला माहित असं नसेल का असा करता ना? दोन्ही करते का? रुमाल आहे का नाही खिशात? आण गं बेटा रुमाल मधून। हा बनव बनव, तुझ बनव। नाही अगं इकडे तिकडे कुठे चालली स्वरा? ती तर तिने गाड्या घातल्याय बघ, त्यात असेल बघ। हा अरे काहीतरी व्हाईट कलरच लागलेलं होत। हो गेलं। बाय मा, मी काम पे जा रहा हूँ मा। बरोबर आहे भाऊ, तूच घर बळत आला आतापर्यंत। या मॅडमचं काय चाललं बघूया। बेडशीट मी काढले वॉश करायला, मी ज्या वेळेस बेडशीट काढते ना मग तो दिवसभर मी राहू देते, कारण बाल्कनीतून ऊन येतं ना, मग थोडं बेडला ऊन लागावं बा, कारण एवढे मोठे मोठे बेड तर आपण काय बाहेर टाकू शकत नाही। आणि ते जे आहे ना ते प्रशांतजींचं कार्य, मी ते कधी मधी जर त्यांना एखादा शर्ट प्रेस केलेला नसला तसे तर त्यांचे सगळे कपडे प्रेसलाच जातात, पण एखादा अर्जंट ते गरम इस्त्री ठेवून दिली आहे त्यांनी। आणि इथे आरु मॅडमची चालली आहे तयारी। झाली बाई आंघोळ माझ्या, आली शॉवर, केस मागे कर। शॉवर असल्यामुळे तुम्हाला काय पाण्यातून बाहेर यावंच वाटत नाही, आणि मी पण मग तुम्हाला दिवसभर राहू दिलं असतं, पण कसं आहे बेटा आता बघ सिन्नरला किती पाण्याची प्रॉब्लेम आहे, हो की नाही? आणि आता तरी म्हणजे आता तरी बरं येतं, बऱ्यापैकी येतं, पण आम्ही लहानपणापासून आम्ही तुझी मम्मी मी आम्ही सगळ्या बहिणी माहिती आहे असं लोकांचे पूर्वी खड्डे असायचे नाळांचे माहिती आहे का,
तर मग त्या खड्ड्यांमधून पाणी भरावं लागत. नाही नाही आड नाही, असं खड्डा केलेला असायचा कशा तरी वाकड्या तिकड्या पायऱ्या, मग त्या पायऱ्यांनी जायचं खाली येईन, मग ते पाणी भरायचं. तर आम्ही खूप हाल बघितले पाण्याचे, मग ते कुठे ना कुठे त्यातून गेलेलं आहे. आणि पाणी असं पण वाया नाही घालवायला पाहिजे. मग मला असं वाटतं की नाही बो, आपल्याकडे आहे म्हणून आपण त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे, पाणी वाया नाही गेलं पाहिजे, बाकी काही नाही. नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं दिवसभर चाला बाई चालू द्या तुमच्या आंघोळी शॉवर खाली. आज मी हा ड्रेस का वेअर केला आहे, ज्यावेळेस मी बँड्रा सिलिंगला शॉपिंगला गेले होते ना, तिथे मी हे ड्रेस घेतले होते. गोव्याच्या दृष्टीने हे काही ड्रेस घेतले होते आणि 500 आतलाच आहे. मला आता एक जर त्याची किंमत आठवत नाहीये, पण 500 आतला आहे. आणि आता कसं आता थोडं वजन कमी झालं म्हणून मग मला सकाळी कपाट उघडलं समोरच दिसला, मग म्हटलं चला घेऊ घालून. तर हे बघा मागे असा आहे तो, इथे त्याला इलॅस्टिक वगैरे असं जे बघे थोडस टाईट होत होते त्यावेळेस खूपच टाईट व्हायचा. मी म्हंटल आता आपला बऱ्यापैकी इंच लॉस झालाय, आपण घालून बघू कसा दिसतो. ऍक्च्युली मला हे बघायचं होतं इथे जास्त, आता हा एरिया माझा जरा हेवीच आहे तर इथे खूपच टाईट झाला होता जेव्हा मी फर्स्ट टाइम घातला होता. मग मला ते बघायचं होतं की बघू म्हंटल कसा दिसतो म्हणून मी घातला. मग घातला तर घालूनच ठेवला. तर असा कसा वाटतोय हा ड्रेस, छान वाटतोय का फ्रॉक स्टाईल? सँडविच होते मसालेदार, बंटीला लागली चिकट पात, तोंडाची झाली आठ आठ, बंटीला आल्या भरतात औषध काय तरी एक बुली मोठी कॅडबरी. आणि ना तिने असं कॉमेडी मध्ये कसं म्हटलं होतं माहिती का, म्हणजे लिहिलं कसं होतं माहितीये का, एकदा बंटाला लागला भॉक, ताई नदीला सँडविच कॉक, सँडविच होता मसुलीदार, बंटूला लागला बंटाला लागला तिखट फार. तुम्हाला मराठी सब्जेक्ट नाहीये का? तू इंग्लिश मिडियमला आहे ना, मराठी सब्जेक्ट नाहीये तुम्हाला आहे का? तू मराठी मिडियमला आहे ना अरु? सेमी इंग्लिश आहे का तुमचं? अच्छा, इंग्लिश मिडियमच्या मुलांचं काय होतं, मराठी लिहायला त्यांना प्रॉब्लेमच येतो जरा, पण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि ते तुम्हाला आहे पण तो सब्जेक्ट, त्याच्यामुळे शुद्ध लेखन. कितीला झोपली? 4 5 असं काही 5 मेसेज मग तू का बरं एवढी उठली लगेच, भरपूर ताप झाले मला. ठीक आहे, आता परीक्षेच्या काळात काय चहा बनवते का? मग आम्ही काय खाल्लं माहिती का, आज शनी जयंती आहे ना, मग शिरा केला होता. मग तू शिऱ्यामध्ये दूध टाकून करत असते ना मिक्स, तसं नाही खायचं. शिरा आहे. नाही ना तो काय, तू वाटी म्हटलं नैवेद्यला देऊ. थोड्या वेळाने खातो नैवेद्याचा घे मिक्स. मी एक बिस्किट खाल्ला गाडला नवा पॅकेट, ते मी या पोरींसाठी आणलं होतं. ते बिस्किट मध्ये 5 घेऊन चुरून आणि ते 5 50 रुपयाचे. तर आपली मावशी दिसत आहे भांडे. काय करते मला आवडतं भांडे. कोथिंबीर टमाटर बस ना आणला ना, त्याच्यात आहे ना फ्रीजच्या कढीपत्ता. मेन्यू तिथे गेली ना पुढे पर्यंत, तिथे मुलाचा फोन पण आला. कुठं आहे? म्हटलं शॉप मध्ये. बोल, काहीच नाही, कट करून देतो लगे एक सेकंड. सुरजचा फोन बंद होता, प्रतिक सांगितलं वाटलं ना, मग वर्माच्या फोनवरून सुरजने फोन केला. सुरजचा फोन आला होता पण तोपर्यंत तू चालली गेली होती ना, मग मी बोलली सुरजला गई आहे म्हटलं करीना. एवढं चाललं हे सगळं 7 मला तू फोन नेला, मला वाटलं तू मला फोन करशील, म्हटलं ही विचारेल अजून काही मग हिला सांगू. मी फोन का नेला, मी तुला म्हटलं की तू मला काही फोन कर काय आठवण आलं तर. मला वाटलं की तुला आठवण नाही तर तू परत. एवढी एवढी डम नाही मम्मी. नाही लाव फोन. एक फोन बाहेर पाठवलंय बरं झालं. आंघोळ करून चालली की आंघोळ लावते तुझी बॅग आहे ना. आंघोळीच्या आधी सांगायचं मी तुला 2 सांगितलं बॅग खाली करून तिथे टेबलवर आणून ठेवली आहे. तुम्हाला मला तर आठवत पण नाही तुम्हाला असं काही बॅग आणि देऊन टाक ना छान अशी ब्रश ने घासून पनीर लागते. हा त्याच्यासाठी मी इथे 500 पनीर मी असं क्रश करून घेतलेलं आहे. ते आहे नागलीच्या 4-5 भाकरी. इथे मी बनवली आहे उडदाची डाळ, इथे आहे भात. आता मी बनवते पनीर भुर्जी, नार आहे पोळ्या. तर प्रशांतजींचे एक फ्रेंड आले होते, मग शिऱ्यातला थोडासा प्रसाद उरलेला होता. तर हे बघा मी ताट केलं आहे. प्रशांतजींना भाकरी चुरून आवडते उडदाच्या डाळीमध्ये, तर त्या दोघांना जेवायला वाढलं. 4 चार वाजले तर बाहेर तर पुष्कळ ऊन आहे,
पण आता तुम्ही सांगताय सावली आहे ना, तर मग सावलीतच खेळा, उन्हात नका खेळू. तुमची मर्जी, तुम्हाला यायचं तेव्हा या, फक्त उन्हात खेळू नका, कारण घरात पण तुम्ही बोर होता ना. असं काही टाइम ठरवून नका जाऊ, तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा या. समजा तुम्ही आल्या आणि परत तू असं नका वाटू देऊ की मग मावशी किंवा आत्या जाऊ नाही देणार, असं काही नाही. तुम्हाला परतही जाऊ वाटलं तर जा, खेळायचा नाही प्रश्न, फक्त उन्हात नका खेळू. आजारी पडून जातं ना बेटा, ऊन खूप आहे, आणि पाणी घेऊन जा बरोबर, आणि मध्ये भूक लागली तर मग येऊन जा, काहीतरी खाऊन जा मग परत. हा बाय 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 बाय. संध्याकाळचे 6 वाजत आले, परंतु ऊन बघा किती आहे, भरपूर ऊन आहे. आणि काही मैत्रिणी मला सांगतात, सोनाली तू तुझा डाएट पण शेअर कर जा. पण मी डाएट असं खूप नाही फॉलो करत, जसं की बघा आज सकाळी मला इच्छा झाली चहा आणि टोस्ट खाण्याची, तर मी भरपूर म्हणजे असं नाही की 1-2 टोस्ट खाल्ले आणि झाले, असं नाही. माझ्या मनसोक्त 5-6 वगैरे टोस्ट तर मी खाल्लेच असणार आहे, 4 टोस्ट खाल्ले. पण मग मी काय करते की मी काप्स खूप घेतले बा ब्रेकफास्टला, मग ते बॅलन्स आउट करण्यासाठी मग मी लंचमध्ये फक्त एक मोठी बाउल उडदाची डाळ पनीर भुर्जी घेतली, आणि त्याच्याबरोबर एकदम थोडा नावाला एवढा असा राईस घेतला फक्त, आणि काकडी घेतली सॅलड म्हणून, काकडी आणि टमॅटो घेतले. तर मग असं बॅलन्स आउट करते. तर आता डिनरही 7-4 मी करून घेत असते. आत्ता गेले किचनमध्ये, म्हटलं बघू आता आपण डिनरला काय खायचं. तिथं मला आंबे दिसले आणि मस्तपैकी एक आंबा खाऊन घेतला मी. आम्ही आता शनी जयंती असल्यामुळे शनी मंदिरामध्ये आलेलो आहो. करीना आणि प्रतीक, करीनाची अपॉइंटमेंट होती डॉक्टरकडे, मग तिकडे गेले, तर आरू आणि स्वरा त्यांच्या बरोबरच गेल्या, त्यांना पाणीपुरी खायची होती. तर आम्हाला मंदिरामध्ये यायचं होतं दर्शनाला, म्हणून मग आम्ही आलोय आता इकडे मंदिरामध्ये आले. तुम्हाला इतकी घाई कसली आहे, शांततेने करा ना जरा. हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे आम्ही श्रावण महिन्यामध्ये येतो. तर हे बघा, इथे छान मध्ये शिवलिंग आहे आणि इथे शनीचं पण स्थान आहे. तर आता आज शनी जयंती, तुम्हाला वाटलं खूप गर्दी असेल, पण विशेष काही गर्दी नाही आहे. आणि तिथे एक कपल प्रसाद घेऊन बसले सगळ्यांना देण्यासाठी. मला असं वाटलं होतं की खूप गर्दी असेल, पण चला लकीली काही गर्दी वगैरे नाहीये. आमचं छान दर्शन झालं आणि आम्ही आता प्रसाद घेतला. तर एक कपल आहे, ते छान असा प्रसाद वाटताय. हे बघा, प्रसादामध्ये जिलेबी, चणे, हलवा आणि राईस, काळे उडीद टाकलेला राईस आहे. तर आमचं दर्शन वगैरे झालं, आता आम्ही प्रसाद खाणार आहोत. मुलींनो, आता काय खायचंय तुम्हाला? खाल्ली, कशी लागली? खाऊन घ्या आराम. सुरू ही माझी प्लेट आहे. अजून काय खायचंय सांगा मग, तसं आपण ऑर्डर करू. सर, हेल्दी फूड हा? हेल्दी आहे ना ते? हो. चॉकलेट नाही, हेल्दी असत ते माझ्यासाठी. माझ आहे ना? येस. तू डायट पे आहे ना? येस. दे चलिक. कसं आहे? खूप टेस्टी. हॅलो गाईज, मला हे खूप आवडलं आहे आणि ना मी असं तुम्हाला पण आणून देईन, म्हणून लाईक अँड सबस्क्राईब. बापरे, कसं आहे बाळा, कसं आहे? खूप छान, खूप छान. बापरे, ही तर एकदम मग्नच गाण्यात. आरो कशी रडत आहे, तुम्हीच बघा. हाय गाईज, ऍक्च्युली मी रडत नाही हे, मला प्रतीक दादाला ना कन्फ्युज करायचं होतं. ओके, सबस्क्राईब अँड जास्त करू शेअर. बाय. प्रतीक दादा इज रिअली सो कन्फ्युज गाईज. हा, मुझे कन्फ्युज करना अच्छा लगता है.
What is not funny? मेरे गाड़ी में चिल्ला था It's not funny. माझे नाव आहे जशी की फटाक्या मधली दारू. लाइक करा. काय काय खाल्लं बाहेर? पाणीपुरी, डोसा. एवढं बरं आहे. हा अजून तुम्ही काय खाल्लं ग? आम्ही पाणीपुरी, डोसा, कुल्फी. पोट भरलं? काही खायची भूक नाही? थोडा दाळ भात वगैरे? आवडलं तुम्हाला इथली पाणीपुरी? तेव्हा चॉकलेट आवडलं तुम्हाला? मजा आली? काही खायचं? बघा यांचं प्रेम बघा. हा प्रतीकचा बच्चू आहे करीना. आमचं प्रेम, माझी सिस्टर, माझी क्यूट क्यूट सिस्टर. काय रॅप करते का तू? गाइस प्लीज कीप युअर किड्स अवे फ्रॉम एमसी स्टॅन्स रॅप. This is not what we want for our kids. Bhooto ki horror story. Tumhari itni kidnapping. Baapre. Baapre. Baga hai bhai bhau. Baga hai. Atya chote hai. Baga. Arey 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 arey. Hey Bhagwanta. ना त्यांना वाटत की आपला मोठा दादा आहे, ना दादाला वाटत की आपल्या छोट्या छोट्या बहिणी आहे. अरे 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 ए बस करा, ए अरे बस करा, बस 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 करा, बस 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 बस.